नमस्कार मित्रांनो, वामन बरोळेकर व्लॉग्स या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. मुंबई गोवा हायवे या सिरीजमधला अजून एक व्हिडिओ घेऊन मी आलो आहे आणि आज आपण चाललो लांजामधून कणकवलीपर्यंत. पण हा जो भाग आहे ना, मी शक्यतो काय करेन, मी ठरवलं आहे की 30 मिनिटाचा व्हिडिओ करणार आहे. या 30 मिनिटामध्ये 3 भाग करेन, 10-12 मिनिटांचे साधारण. पहिला भाग असेल तो लांजा टू राजापूर असेल आणि लांजा टू राजापूर या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी अजून काम होणं बाकी आहे, त्यामुळे त्यामध्ये तुम्हाला मुंबई गोवा हायवेचा अपडेट मिळेल. त्या पुढचा जो व्लॉग असेल ना, म्हणजे फ्रॉम राजापूर ब्रिज, राजापूर ब्रिजच्या पुढे दुसरा भाग आणि त्याच्या पुढे परत कणकवलीपर्यंत तिसरा भाग, हा मी तुम्हाला काही हायवेची सद्यस्थिती दाखवण्यासाठी करणार नाही, कारण ऑलरेडी तिथे हायवे चांगला आहे. तर तुम्हाला फक्त सकाळच्या वेळी मी निघालो आहे, तर सकाळच्या वेळी हायवे किती सुंदर दिसतो. आता तुम्ही म्हणाल की हायवे काय सुंदर दिसणार आहे, पण कोकणातला हायवे आहे आणि तुम्ही बघताय आजूबाजूला झाडं आहेत अजूनही. आणि तिखडचा भाग जो आहे राजापूरच्या पुढे, तर ते 2-3 पावसाळे झाले आता तिथे, कारण मला आठवतं आहे कोविडच्या दरम्यानच, त्या दरम्यान सिंधुदुर्गातला रस्ता पूर्ण झालेला होता. त्यानंतर कोविडनंतर सुद्धा आम्ही बघत होतो की राजापूरपर्यंतचा भाग जो होता थोडा शिल्लक होता तोही झालेला होता 2021 पर्यंत वगैरे. त्यामुळे आता 2-3 पावसाळे झालेत आणि निसर्गाने जे आपलं रूप आहे पूर्वीचं ते पुन्हा एकदा रिगेन करण्याचा प्रयत्न केला आहे. काही ठिकाणं झाडं लावली आहेत, तुम्ही बघताय आजूबाजूला पण इथे जी झाडं तोडलेली आहेत ती आहेतच, नाही याबद्दल काही वादच नाही, पण आजूबाजूला जी झाडं आहेत हिरवळ आहे ती पुन्हा दिसायला लागली आहे. आणि पुढचा जो भाग आहे त्यात अजूनही थोडीशी हिरवळ आहे, त्यामुळे सकाळच्या वेळी कसा आपला हायवे दिसतो हा दाखवायचा माझा प्रयत्न असेल. आत्ता सकाळचे साधारण 8-1 वाजले असतील आणि आपण निघालो वेंगुर्ल्याकडे, पण व्लॉग मी पूर्ण करणार नाही आहे, व्लॉग कणकवलीपर्यंतच करेन. त्यानंतर काही कामासाठी मी कणकवली थांबणार आहे वागद्यामध्ये आणि तिथून पुढे मग वेंगुर्ल्यासाठी प्रयाण करेन. वेंगुर्ल्याचा वेगळा व्लॉग येईल त्या रोडचा, कुडाळ टू वेंगुर्ला, तो नक्की बघा. ते बघा खड्डे आले. खड्डे संपलेत आणि आता आपण कुवे गावात आलो. इथे हा पेट्रोल पंप आहे नव्याने झालेला नाही, इथे डायव्हर्जन आहे. इथे 1-2 महिन्यापूर्वी ज्यावेळी मी व्लॉग केलेला त्यावेळी हीच परिस्थिती होती, आताही हीच परिस्थिती आहे. फार मोठा चेंज काही झालेला नाही आहे मित्रांनो. डावीकडे रोड तयार दिसतोय थोडासा, तो तसाच होता गेल्यावेळी, फार मोठा चेंज नाही आहे. इथे पण तीच परिस्थिती आहे. इथे पण 1 महिन्यापूर्वीसुद्धा मी प्रवास केला आहे, त्याही पूर्वी अगदी 3-2 आठवड्यापूर्वीसुद्धा मी वेंगुर्ल्याला जाऊन आलो आहे. त्यावेळी हीच परिस्थिती होती, असाच रोड होता, काही कुठलीही मशिनरी दिसत नाही आहे. विठाई गाडी, माझी आवडती गाडी आहे एसटीची. इथे पार्किंग केलेले ट्रक दिसत आहेत बघा आणि खड्डे. सो सगळी परिस्थिती जैसे थे आहे. काही मेजर फरक झालेला नाही आहे गेल्या 1.5 महिन्यात किंवा 2 महिन्यात, आहे तशी परिस्थिती आहे. विठाई गाडी माझी आवडती गाडी, मी जस्ट म्हटलं. एसटीच्या अनेक गाड्या आहेत नवीन आलेल्या, त्यामध्ये मला विठाई गाडी खूप आवडते कारण त्याची जी बॉडी आहे ती एकदम मॉडर्न वाटते. त्यामुळे कुबे आणि वाकडच्या मध्ये जो घाट आहे ना, त्या घाटामध्ये आपण आत्ता आलोत आणि त्या घाटामध्ये सुद्धा रोडची परिस्थिती जैसे ते आहे. गेल्यावेळी तो टर्न जो होता ना, त्या टर्नला भयानक परिस्थिती होती. आज आपण बघूया नेमकी काय परिस्थिती आहे. रोड मातीचा होता आणि खूप खचला, इथे एक ट्रक आडवा होता होता वाचला गेल्यावेळी, माझा अनुभव आहे. आणि आहे तशीच परिस्थिती आहे, काही मेजर चेंजेस नाही आहेत, ना कोणतं काम चालू आहे. ज्या लोकांना प्रचंड आशा आहे ना की पुढच्या डिसेंबरपर्यंत हा हायवे पूर्ण होईल, त्यांच्यासाठी बॅड न्यूज आहे, कारण हे काम बघता डिसेंबरपर्यंत, आता तर झालं मे महिना येतो आहे, एप्रिल संपत आला आहे. सो उद्या नेक्स्ट वीकमध्ये मला तरी वाटत नाही की फार काही इथे प्रोग्रेस होणार आहे, कारण मे नंतर एकदा मे गेला की पाऊस सुरू होईल आणि पाऊस सुरू झाला की पुढचे 4 महिने कोणतीही मेजर तुम्हाला इथे प्रोग्रेस दिसणार नाही. हा जो रोड मागाशी तिकडून गेला तो इकडे बाहेर, तो जुना ओल्ड रोड आहे आणि हा नवीन डोंगर पोखरून केलेला रोड आहे. इथे पण तुम्ही बघता डायव्हर्जन आहेत, कुठे काही कोणीही काम करत नाही आहे. पूर्ण मी आत्ता लांजापासून प्रवासाला सुरुवात केली आहे ते अगदी इथपर्यंत तुम्हाला फार काही दिसलं नसेल,
ना कोणते कामगार आहेत, कोणी लास्ट ब्लॉगला एकाने कमेंट टाकलेली खाली सुट्टीवर गेले असतील, तर सुट्टी पण नाही आहे. मला नेमकं तेच आठवलं, मग अशी पण म्हटलं तुम्हाला मी की लास्ट ब्लॉगमध्ये कुणीतरी एखादे कमेंट टाकलेली की तुम्ही नेमके ब्लॉग करता त्यावेळी कदाचित काम करणारी लोकं सुट्टीवर गेली असतील, पण इथे तुम्हाला बघितल्यावर लक्षात येईल की डाव्या बाजूला कोणतीही मोठी प्रगती दिसत नाही आहे, ना कोणती मशिनरी आहे, ना कोणती लोकं आहेत. सो अजून आपल्याला थोडं पेशन्स ठेवावे लागतील कोकणी लोकांना. आणि इथे एक घर बघा, हां हे घर एकदम उंचावर आहे, आणि पूर्वी ते हायवेला जायला आय थिंक तिथून बाजूने रोड होता, पण त्यांना काहीतरी त्यांनी आता साईडने करून दिलं आहे. सो असे दोन तीन ठिकाणी हायवेला अशी घरं दिसतात उंचावर अगदी. अजून एक आहे राजापूरमध्ये, ते मी तुम्हाला दाखवेन. पुन्हा एकदा लाल परी आली आहे. राजापूरमध्ये आपण पूर्ण घाटाचं शूटिंग करणार आहोत राजापूर ब्रिजच्या वर. त्या राजापूर ब्रिजच्या वरच ते घर आहे. अजून एक लाल परी आली आहे. सो आत्ता आपण वाकेडच्या अगदी जवळ आलोत. इथे एक विश्वकर्मा मंदिर आहे, ते पूर्वी अगदी साईडला होतं, ते आता अगदी रस्त्यावर आल्यासारखं वाटतं कारण अगदी बाजूने रोड गेला आहे. त्यामुळे हे मंदिर आहे, आणि या मंदिरच्या पुढेच प्राथमिक शाळा आहे वाकेडची, ती अर्थात तिथे काळोख येईल बघा, दिसणार नाही, पुढे दिसतं आहे काळोख आहे. सकाळची वेळ आहे, 8:30 साधारण वाजलेत, त्यामुळे ऊन अजूनही तसं हवं तसं नाही आहे. त्यामुळे इतर ब्लॉग जसे होतात तसा हा ब्लॉग नाही होणार असं वाटतंय मला. आता आपण ग्लास फॅक्टरीकडे आलोत. सो आय थिंक हा वरवडे गावाचा भाग आहे, मला करेक्ट करा मी रॉंग असेल तर. वाकेड आणि वाटूळच्या मध्ये आहोत आपण, आणि ग्लास फॅक्टरी बहुतेक वरवडे गावामध्ये येते, जर चुकीचं असेल तर करेक्ट करा. आणि इथून हायवे सुरू होतो, मुचकुंदी नदीची नदीवरचं हे पूल आहे, ब्रिज आहे, आणि इथून हा हायवे सुरू होतो, जो प्रॉपर हायवे आहे आपण म्हणतो की लांजा टू राजापूर आहे, हायवे व्यवस्थित आहे तो इथून व्यवस्थित आहे. इथून पुढे हायवे खूप सुंदर वाटतो, दोन्ही बाजूला झाडं दिसत आहेत बघा तुम्हाला, आणि मागे पण म्हटलं आहे की 3 पावसाळे झाले आता ह्या रोडला जवळपास. इथून आता राजापूरपर्यंत आपण शूटिंग करू. राजापूर ब्रिजचं मधलं काही मी करणार नाही आहे कारण तुम्हाला माहिती आहे या रस्त्यामध्ये फार काही चेंज नाही झाला आहे, तसं आहे. सुशोभीकरण चालू असतं मध्ये मध्ये, झाडांना पाणी घातलं जातं, ते लास्ट ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलं आहे. आणि मेंटेन करायचा प्रयत्न असतो रोड, आणि तो व्यवस्थित मेंटेन आहे. फक्त माझं एकच सजेशन राहील, जर कोणी ब्लॉग बघत असेल तर, आय डोंट नो की अभियंते किंवा ही लोकं बघत असतील माझे ब्लॉग, पण एकच सजेशन आहे, जे फार मध्ये मध्ये हे तयार झालेत, चढ उतार तयार झालेत, ते कसे कमी करता येतील याचा प्रयत्न करावा, कारण ते एकच मला यामध्ये डिसॲडव्हान्टेज वाढते अदरवाईज. आणि जे व्हेकल्स असतात, हेवी व्हेकल किंवा ज्यांचं सस्पेन्शन चांगलं असतं त्यांना ते जाणवणार पण नाही, पण छोट्या कारनं जाणवतं मध्ये 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 हादरे बसतात. अशा प्रकारे मित्रांनो वॉटर रेस्टॉरंट आलं आहे, म्हणजे राजापूर आलं आहे. वॉटर रेस्टॉरंट मागे गेलं, आणि मागे तुम्हाला मी डोसा पॉईंट सांगितलेला. सो डोसा पॉईंट तो सकाळी असतो चालू, तिथे तुम्ही इथे एक ॲक्सिडेंट झालेली गाडी दिसती आहे, ते ॲक्सिडेंट फार होतात. आणि मागच्या ब्लॉगमध्ये पण मी तुम्हाला म्हटलेलं की गोव्यामध्ये ॲक्सिडेंट होत आहेत, आपल्याकडे पण होत आहेत, पण गोव्यातलं प्रमाण तर खूपच जास्त आहे. आपल्याकडे पण होत आहेत, थोडे थोडे होतात मध्ये मध्ये, पण तिथे तर रोज होतात गोव्यामध्ये, तर ते एक मला फार वाईट वाटतं त्या बाबतीत. आणि आता गोवा प्रशासन किंवा पोलीस थोडे जागे झालेत, आणि त्यांनी अगदी काल मी एक न्यूज वाचली की CCTV कॅमेरे वगैरे बसवले जात आहेत, लोकांना दंड बसवला जाणार आहे, आणि बऱ्याच प्रमाणात जे पर्यटक गाड्या चालवतात, बऱ्याच गोव्यातल्या लोकांचा आक्षेप असतो की पर्यटक गाड्या व्यवस्थित चालवत नाहीत, त्यांना एक थोडी शिस्त बसेल ज्यावेळी अशा प्रकारचे नियम कडक राबवले जातील. आणि गोव्यातल्या लोकांनी काळजी घ्यावी, असं काही नसेल की फक्त पर्यटकच कायम बेशिस्तपणे गाड्या चालवतात, सगळेच लोक असतात. मी स्वतः ऑब्झर्व केलं आहे, मी कारभारला जात होतो आणि माझ्या मागून एक गोव्याची GA लिहिली, आणि गोव्यातला माणूस चालवत होता, ओळखता येतं आपल्याला बोलण्यावरून वगैरे किंवा काय, कारण तो पुढे जाऊन त्याने आम्हाला थोडंसं बोलला काही, कारण आम्ही साईड देत नव्हतो असं त्याचं म्हणणं होतं.
पण आम्ही साईड देत नव्हतो असं नव्हतं, साईड देण्यासारखी परिस्थितीच नव्हती रस्त्यावर, पण ह्या व्यक्तीला प्रचंड पुढे जायची घाई होती. असं पण असतं कधी कधी, होतात प्रॉब्लेम. सो जर लोकांनी, पोलिसांनी स्पेशली अशा लोकांवर लक्ष ठेवला तर अपघात टाळले जातील. आता इथे बघा, इथे खूप कमी स्पीड ठेवणं गरजेचं आहे, आणि पुढचे जे टर्न्स आहेत सगळे हे जाणारे आहेत पण आत्ता तरी अवघड आहेत. पटकन वाहन येतं, पटकन लक्षात येत नाही, कमी स्पेस असतो, तो एक प्रॉब्लेम असतो. आणि अशा ठिकाणी तर स्पीड वाढवणं शक्यच नाही. आपल्या 30-40, 30-40 जे काही इथे बोर्ड मेंटेन केलेले असतात तेवढा स्पीड ठेवणं गरजेचं आहे. बघा हे आता तर खूपच कमी स्पेस आहे. ओके, कळलं, लक्षात आलं ना. जर इथे स्पीड जास्ती असला तर प्रॉब्लेम होणार, कारण खूप कमी स्पेस आहे आणि त्याला टर्न घ्यायला पण ट्रकवाल्याला चान्स नाही आहे. बऱ्याचदा आपण ट्रकवाल्यांना दोषी धरतो पण त्यांना त्यांना पण काही ऑप्शन्स नसतात, हे पण आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. सो आता हे एकदम सुंदर असं ब्रिज समोर येणार आहे आपल्या, राजापूरचं ब्रिज. आणि मी हा व्लॉग ह्या ब्रिजनंतर संपेन थांबवेन, कारण 10 मिनटापेक्षा जास्ती काळ मी एखादा व्लॉग करत नाही. आणि मी तुम्हाला अगोदरच म्हटलो की 30 मिनटाचं मी ठरवलं आहे टोटल टाईम. सो 10 मिनटामध्ये हा व्लॉग मी थांबवणार आहे. ओके, सो हे जे समोर राजापूरचं ब्रिज येत आहे, ते राजापूरचं ब्रिज आहे, ते मी तुम्हाला पूर्ण ब्रिज दाखवेन आणि त्यानंतर माझा व्लॉग थांबवेन. वन ऑफ द हायेस्ट आहे, अर्थात नेमकं कोणतं रेकॉर्ड आहे काय आहे हे नाही माहिती आहे अजून, पण वन ऑफ द हायेस्ट आहे. तुम्ही जर खाली जाऊन बघितलं, खालचा रोड चालू आहे. मी लास्ट टाईम खाली पण गेलेलो पण उशीर झालेला मला, म्हणून व्लॉग नाही केला. अजून किती सुंदर वाटतं बघा ब्रिज. बऱ्याच ठिकाणी तुम्हाला, आय डोंट नो तुम्ही लोकांनी कोणी एक्सपिरियन्स घेतला की नाही, पण या हायवेवर गाडी चालवताना विशेषतः राजापूर टू कुडाळ बऱ्याचदा तुम्हाला एखाद्या मोठ्या शहरात किंवा साऊथ इंडियन मोठ्या सिटीमध्ये आल्याचा भास होतो. आणि त्याला कारण असं आहे की तिथे तर चारपदरी रोड, विशेषतः चेन्नई वगैरे, बँगलोर वगैरे ह्या भागामध्ये मी खूप पूर्वी पण बघितलेत, आणि त्यावेळी तो जो फील येतो तो सेम फील इथे येतो, कारण आजूबाजूला तुम्हाला सेम झाडं दिसतात, माडांची झाडं दिसतात. सो त्यामुळे तो फील येतो. इथून एक रोड वर पण जातो, खाली रेल्वे स्टेशनकडे पण जातो, वर डोंगरावर पण जातो. सो दोन्हीकडे जाता येतं. जैतापूरचा पण इथून रोड आहे, तिथे पण जाता येतं. सो मित्रांनो, मी हा व्लॉग इथेच थांबवतो आहे. आता आपण हा घाट चढतो आहे आणि ह्या घाटाचा पूर्ण व्हिडिओ मी, म्हणजे जो पूर्ण घाट आहे तो मी प्रयत्न करेन की कॅप्चर करेन, आणि सेकंड पार्टमध्ये तो घाटाचा व्हिडिओ नक्की मी त्यामध्ये ॲड करेन. सो थँक्यू व्हेरी मच. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका, आणि तुमच्या कमेंट ह्या व्हिडिओवर येऊ दे. धन्यवाद.